होईल सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलंय प्रशांत आपल्याला सांगतील प्रशांत कविता खूप महत्वाचा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे सुप्रीम कोर्टानं उद्याची बहुमत चाचणी जी आहे ती स्थगित केलेली नाहीये ही, ही चाचणी जी आहे ती ठरल्या वेळेप्रमाणे होईल राज्यपालांचे अधिकार जे आहेत ते कोर्टानं मान्य केलेले आहेत पण सोबतच कोर्टानं काही नोटीस जी आहे ती सुद्धा बजावलेली आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अकरा जुलैला जेव्हा पुढची सुनावणी होणार आहे त्यावेळी हे सगळं प्रकरण जे आहे ते आम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित ऐकू आणि एक वाक्य कोर्टाचं खूप महत्व आहे द रिझल्ट ऑफ टुमारो विल डिपेंड ऑन फायनल आउटकम ऑफ धिस पिटिशन म्हणजे अकरा तारखेला संदर्भातचे जे निर्णय होतील त्याचा सुद्धा विचार जो आहे तो केला जाईल असं सुप्रीम कोर्ट या ठिकाणी सुचवू पाहता आहे त्यामुळं जरी उद्या बहुमत चाचणी होणार असली तरी अपात्रते संदर्भातले निर्णय काय होत आहेत उपाध्यक्षांना या सगळ्या संदर्भात काय नेमके अधिकार प्राप्त होत आहेत आणि या सगळ्या निकालाचा परिणाम जो आहे तो नंतर ग्रहित धरला जाईल असं सुप्रीम कोर्ट या ठिकाणी सुचवू पाहत आहे त्याच्यामुळे जरी हे मुद्दे आलेले होते की अपात्रतेची प्रक्रिया सुरू असताना तुम्ही फ्लोअर टेस्ट कशी काय थांबू शकता तर याच्यामध्ये एक मार्ग सुप्रीम कोर्टानं हा काढलेला दिसतोय की फ्लोर टेस्ट तर होईल पण अपात्रते संदर्भात जो निर्णय येईल तो नंतर या सगळ्या फायनल आउटकम मध्ये ग्राह्य धरला जाईल असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे अर्थात संख्या लक्षात घेता त्याचा सरकारवरती किती परिणाम होईल हे थोडस सांगणं अवघड आहे पण एक नक्की आहे की सुप्रीम कोर्टानं थोडस नॅचरल जस्टिस म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की अकरा जुलैला आम्ही जेव्हा पुढची सुनावणी ऐकू तेव्हा अपात्रते संदर्भात